राज्य स्तरीय सॉफ्ट टेनिस बॉल स्पर्धेचं उद्घाटन उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांच्या शुभ हस्ते नुकतंच करण्यात आलंय. सोलापूर जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन आयोजित 10वी सीनियर आणि 9वी राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेचं उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी प्रमुख पाहुणे माजी महापौर मनोहर चपाटे उपस्थित होते. यावेळी राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पूर्णापात्रे, राजीव देसाई, रवींद्र सोनवणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, दीपक आरडे, क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, निलेश हरदे, शंतनू गायकवाड, पालक प्रतिनिधी प्रसाद सोनवणे तसेच खेळाडू आणि पालकांची उपस्थिती होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष राजीव देसाई, उपाध्यक्ष मारुती घोडके, कार्याध्यक्ष प्राध्यापक संतोष गवळी, सचिव शिवाजी वसपटे, प्रशांत कदम, अक्षय गवळी, प्राध्यापक संतोष खेंडे, विजय क्षीरसागर, गणेश बंडगर, सागर भनकडे, विशाल जाधव, प्रशांत वर्धमाने हे करीत आहेत. यावेळी उपस्थित खेळाडूंना निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांनी मार्गदर्शन केलं. महाराष्ट्र राज्यातून 20 जिल्ह्यातून आलेल्या सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना शुभेच्छा आहेत. या ठिकाणी राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा आयोजित केली गेली आहे. आयोजकांचे आयोजन करणाऱ्या सर्व सौजन्य करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वप्रथम आभार आणि अभिनंदन. 2 वर्ष ही सगळी मुलं कोविडमुळे घरामध्ये कोंडल्यासारखी झाली होती. सगळ्या खेळांची प्रॅक्टिस बंद झाले होते. पालक आणि मुलं एक वेगळ्या मानसिक स्थितीतून जात होती आणि आपल्या सर्वांच्या एकजुटीने आपण कोविडवर मात करून आता बाहेर पडलोय. त्यामुळे पहिल्यासारखंच परत एकदा सामाजिक जीवन सुरू झालंय. अर्थातच खेळ का मागे राहील आणि त्यामुळेच आपण या खेळांच्या स्पर्धांना उत्स्फूर्तपणे आलाय हे बघून छान वाटतंय. अशा उत्तरोत्तर स्पर्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये यजमानपद भूषवतच जिल्ह्याला मिळाव्यात आणि अनेक खेळाडू इथे येऊन एक नवीन उंची गाठून बाहेर पडावेत. इथल्या खेळाचा फायदा घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपलं नाव त्यांनी कमवावं अशी शुभेच्छा मी या प्रसंगी उपस्थित सर्वांना देते. आता तुम्ही जाण जे सगळे इथे आलाय आपापले जिल्हे प्रतिनिधित्व करताय. गुगल मॅडम इथे बसलेले आहेत. त्यांनी पण त्यांच्या मनोगत सांगितलं जेव्हा आपण जिल्हा म्हणून बाहेरच्या जिल्ह्यात जातो आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अभिमान आपल्याला वाटतो जेव्हा आपण दुसऱ्या देशात भारताचं प्रतिनिधित्व करतो. ते स्वप्न मुलांचे बालगुणा सगळ्यांनी खेळायचे. या 3 दिवसांचा यथेच्छ उपयोग खेळण्यासाठी आनंद भरून खेळण्यासाठी करा. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आयोजकांचे खूप खूप आभार मला बोलवलं आणि तुम्ही समर्थनाची संधी दिली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन साक्षी पवार आणि शिवाजी वसपटे यांनी केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक संतोष गवळी यांनी केलं. आभार प्रदर्शन मारुती घोडके यांनी केले. या स्पर्धेत 50 संघांनी भाग घेतलाय. सब ज्युनियर गटामध्ये सोलापूरचे उस्मानाबाद तर सिनियर राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये औरंगाबाद बुलढाणा यांची आगेकूच केली आहे.